हॅलो फ्रेंड्स, सानवी फॅशन वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्लीव्हसाठी डिझाईन कसं बनवायचं हे अगदी सोप्या पद्धतीने बघूया. यासाठी इथे मी स्लीव्हज कट करून घेतलेले आहे. फुल स्लीव्ज आहे. स्लीव्हजचे कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्या अगोदर आपण आता कॅनव्हास पेपरवर मापे टाकूया. त्यासाठी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे मी. आपल्याला जेवढे मापे पाहिजे त्याच्या थोडासा मोठा कॅनव्हास पेपर घ्यायचा. एक उभी लाईन सरळ मी ड्रॉ करून घेतली, तिथेच एक आडवी. 2 इंचाचं माप आपण इथे टाकलेलं आहे आणि असं आपण 1.5 इंच घेतलेलं आहे. त्याच्यामुळे लाईनच्या इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच, 1.5 इंच आणि उभ्या लाईनवरती 2 इंच, खाली 1 इंच आणि वरती 1 इंच, असं 2 इंच आपण उंची उभी लांबी टाकलेली आहे आणि आडवी रुंदी आपण टाकलेली आहे 1.5 इंच. आता ते आपण कापणीचा आकार तिथे जोडून घेणार आहोत. सरळ कॅनव्हास पेपरवरती चॉकने एवढं तुम्हाला दिसत नसेल, पण आपण असा कापणीचा शेप मी दिलेला आहे इथे. त्याप्रकारे आपण आता ते कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित असा शेप द्यायचा, म्हणजे तोच शेप आपल्या डिझाईनवरती दिसेल. इथे मी चॉकने तुम्हाला व्यवस्थित दाखवते. अशा प्रकारे आपल्याला 3 कापणीचे आकार, म्हणजेच 3 उभे चौकोन आपल्याला इथे लागणार आहेत. कट करून मी तुम्हाला तयार करून दाखवते कसा लागेल तो. बाहेरच्या साईडने तो कट करून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने असे अर्ध्या इंचाचं कॅनव्हास सोडून आपण तो कापणीचा शेप कट करून घेतलेला आहे. आता हा कापणीचा शेप आपण कॅनव्हा कापडावरती अस्तरच्या इस्त्रीने चिटकून घेतलेला आहे व्यवस्थित असा, आणि कापून घेतलेला आहे बरोबर कॅनव्हास पेपरच्या आतल्या मापाबरोबर. आता आपण ते स्लीव्हजला अटॅच करणार आहोत. त्यासाठी स्लीव्ज मी जॉईंट करून घेते. अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जॉईंट करून घेते. अशा प्रकारे दोन्ही स्लीव्ज ठेवून घ्यायचे आहेत. आणि आपण ज्या प्रकारे प्रत्येक ब्लाऊजची स्लीव्ज अटॅच करतो त्याप्रकारे इथे आपण स्लीव्ज अटॅच करणार आहोत. सुरुवातीला आपण जी दंडगिरीची साईड आहे तिथे आपण शिलाई देऊन घेतो. 1 दावाच्या अंतरावरती शिलाई देऊन, व्यवस्थित शिलाई देऊन नंतर आपण तिथे कापड फोल्ड करून घेतो. या प्रकारे शिलाई देऊन झाली की कापड कापडावरती परत अस्तरच्या कापडावरती दाब शिलाई द्यायची आहे आणि कापड फोल्ड करून नंतर ही शिलाई द्यायची. अशा प्रकारे व्यवस्थित आपली स्लीव्ज तयार करून घ्यायची आहे, म्हणजेच अस्तर स्लीव्जला अटॅच करून घ्यायचं आहे. त्याचप्रकारे अस्तरलाही चारही बाजूने आपण शिलाई देणार आहोत. शिलाई दिल्यानंतर आपण आता डिझाईन कसं टाकायचं आहे तिथे मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपण राहिलेलं उरलेलं साईडचं कापड अगोदर कट करून घेऊयात, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूला समान मार्किंग करून घेता येईल. इथे कापड कट केल्यानंतर बरोबर निम्म्यातून आपण स्लीव्ज फोल्ड करून मार्किंग करून घेणार आहोत. कारण मध्ये सेंटरला आपण हे डिझाईन तयार करणार आहोत. अगदी सरळ साधी सोपी डिझाईन आहे, तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. इथे मध्ये आपण मार्किंग केल्यानंतर आपले तर स्लीव्ज इथे मध्ये एक लाईन ड्रॉ करत आहे. लाईन ड्रॉ करत आहे मी चॉकने. फेंट लाईन ड्रॉ करायची नेहमी, म्हणजे कापड आपलं जास्त खराब होणार नाही किंवा दिसणार नाही कापडावरती. त्यासाठी हे जे आपण कापणीचे आकार बनवून घेतलेले आहेत त्याच्याकडेचं कापड आपण दुमडून घेऊया, म्हणजेच कापड ते कॅनव्हास पेपरवरती फोल्ड करून घेऊया कडेचं, म्हणजे ते दिसणार नाही. अशा प्रकारे फोल्ड करून घेतल्यानंतर कापड व्यवस्थित आपण ते स्लीव्जला अटॅच कसे करायचे मी ते तुम्हाला दाखवते. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही सोपी साधी सरळ डिझाईन आपल्याला बनवता येईल. आता स्लीव्हची लांबी होती, आपण इथं 9.5 इंचाची स्लीव्ज घेतली होती, ती आपण टेपने मोजणार आहोत. वरती शिलाईसाठी मार्जिन सोडून, खाली तर आपण फोल्ड केलेलं आहे, वरती शिलाईसाठी फक्त मार्जिन सोडणार आहोत 1/2 इंच. आणि नंतर आपली जी स्लीव्हची लांबी होती ती 9.5 इंच आहे. 9.5 इंचाचे बरोबर 3 भाग आपण इथं तयार करून घेणार आहोत, म्हणजेच 3 भागावरती 9.5 इंचाची स्लीव्ज आहे. ते तुम्ही बघू शकता. तर 3 जागेवर मार्किंग करून घेणार आहेत 9.5 इंचाचे 3 भाग, आणि तिन्ही भागावर सेम अंतरावर असे 3 आपण हे भाग जोडून घेणार आहोत. इथे मी तुम्हाला एक जोडून दाखवते. अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून त्या लाईनवरती 1 दाबाच्या अंतरावरती आपण हे जोडून घेणार आहोत. व्यवस्थित शेप द्यायचा आहे कोपऱ्यावरती. कॉर्नरला कोण असतात तिथे व्यवस्थित शिलाई द्यायची, म्हणजे तुमचे कोपरे व्यवस्थित दिसतात. अशी शिलाई मारून झाल्यानंतर आपण 2 उरलेले कसे जोडायचे जोडून घ्यायचे, आणि मग नंतर ते आतून कसे कट करायचे ते तुम्हाला दाखवते. इथे बघू शकतो तुम्ही 3 त्रिकोण मी इथे कापणीचे आकार आपण जोडून घेतलेले आहेत. आता मधून ते सेंटरचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते आपल्याला तो भाग आतमध्ये फोल्ड करता येईल. कॅनव्हास पेपरमुळे व्यवस्थित फिनिशिंग येतं आणि लुकही छान दिसतो. अशा प्रकारे तुम्ही स्लीव्ज तयार केली तर
फुल स्लीव्समध्ये ही डिझाईन बनवली तर खूप छान असा लुक दिसतो ब्लाऊजचा. जर ब्लाऊज तुमचा थोडा हेवी लुक दिसत असेल तर कोणत्याही साडीवर तो मॅच होऊन जातो. अशा प्रकारे आतली बाजूचे कापड आपण कट करून टाकणार आहोत आणि नंतर मग ते फोल्ड करणार आहोत. व्यवस्थित फोल्ड करायचं आहे कापड आणि कॉर्नरला कट, जिथे कोपरे आहेत तिथे कट द्यायचे आहेत. कट शिलाईवरती कट जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे व्यवस्थित चारही कोपऱ्यावरती मी कट्स दिलेले आहेत. अशा प्रकारे बाकीचे उरलेले दोनही त्रिकोण मी कट करून घेते आणि नंतर ते तुम्हाला फोल्ड करायचे कसे ते दाखवते. आता एक इथे मी हा कापणीचा शेप आतमध्ये जे कापड आहे ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित तिथे नख फिरून घेऊन ते आतमध्ये फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती वाटले तर तुम्ही इस्त्रीही फिरून घेऊ शकता. अशा प्रकारे ते आतमध्ये पूर्ण कापड फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं कोपरे व्यवस्थित दिसतील अशा प्रकारे ते फोल्ड करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला मी एक त्रिकोण फोल्ड करून दाखवलेला आहे व्यवस्थित असा आतमध्ये. अशा प्रकारे शेप दिसतो. उरलेले त्रिकोण हे दोन्ही आपण फोल्ड करून घ्यायचे आहेत. अशा फोल्ड केल्यानंतर असे हवे तर तुम्ही तिथे आता तिथे मध्ये आपण तुम्ही बटन्स फॅन्सी बटन्स बसवू शकता. एकदम छान लुक येईल फॅन्सी बटन्स ॲड केल्यानंतर. अशा प्रकारे आपली स्लीव्ज रेडी आहे. खूप छान असा लुक दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा काही प्रॉब्लेम असतील तर. नवीन असताल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे आपली स्लीव्ज इथे रेडी आहे.